नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। आजचा व्लॉग असणार आहे आणि एकदम कॅज्युअल असणार आहे, म्हणजे मलाही माहिती नाही की पुढे आता काय काय घडणार आहे। एकदम वेगळ्या विषयावरचा व्लॉग आहे, कारण हा आपण आता नुकतंच गुढीपाडवा साजरा केला, म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात केली। तसंच मल्याळी नववर्षाची सुरुवात कशी साजरी होते हे तुम्हाला माहिती आहे का? मला तरी माहिती नाही आहे, हे मला आत्ता कळलं। त्याला विशू असं म्हणतात या सणाला, त्यामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात विशू साजरा होतो, तमिळनाडूच्या काही भागामध्ये साजरा होतो, पॉंडिचेरीच्या, कर्नाटकच्या काही भागामध्ये विशू सण साजरा होतो। पण विशू म्हणजे नेमकं काय आणि तो कसा साजरा करतात हे जाणून घ्यायची संधी आता मला मिळाली आहे, कारण माझी मैत्रीण मल्याळी आहे आणि खास म्हणजे ती मराठी पण खूप छान बोलते, तर तिने मला आज विशू साजरा करण्यासाठी तिच्या घरी बोलवलं आहे। आणि मग विचार केला की जर मी एखादी गोष्ट पहिल्यांदा बघणार आहे तर मग ती तुमच्यापर्यंत मी का नाही पोहोचवायची, त्यामुळे आज मी तुम्हाला हा विशू सण म्हणजे काय, मल्याळी लोक तो कसा साजरा करतात, त्यावेळेस ते काय काय खाणं, काय काय पदार्थ बनवतात, हे सगळे तिने केलेले आहेत। मी तिथे फक्त मस्त हे पदार्थ खायला चालली आहे, पण आपलाही गुढीपाडवा साजरा झालेला आहे त्यामुळे मी गुलाबजाम केलेले आहेत। तिला बनाना लीव्स मिळत नव्हत्या इथे आजूबाजूला, आणि मगाशी काही वेळापूर्वी जाऊन एका ठिकाणाहून मला या मिळाल्या फायनली। सो तिच्यासाठी, माझ्या मैत्रिणीसाठी पण हे सरप्राईज असणार आहे की फायनली बनाना लीव्स मिळाल्या, कारण यावर पदार्थ वाढून त्यावर जेवणाची जी मजा असते ती वेगळी सांगायला नको। खास करून तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये गेला असाल तर ही मजा खरंचच और असते। तर आता आपण तिकडे जाणार आहोत, मला ॲब्सोल्युटली माहिती नाही, माझे अनेक फ्रेंड्स तिथे जमलेले आहेत आणि छान गोष्ट म्हणजे हे फ्रेंड्स केरळचे आहेत, तमिळनाडूचे आहेत, आसामचे आहेत, पश्चिम बंगालचे आहेत, बिहारचे आहेत। सो इन शॉर्ट मिनी इंडिया तिथे जमलेला आहे आणि आता मी इकडून चाललेली आहे हे आपले पदार्थ आणि हे तिच्यासाठी घेऊन। लेट्स गो, बघूया तिथे काय काय होतं आहे। बाय द वे, आपल्याही राज्यामध्ये सध्या कोरोनाची स्थिती खरंचच खूप भीषण आहे, तर तुम्ही प्लीज काळजी घ्या, सेफ राहा आणि सबस्क्राईब करा। आणि चला काय काय होतं आहे बघू। लॉक केलेलं आहे आणि आता हादडायला जायचं आहे। मेलबर्नमध्ये कोरोनाची सेकंड वेव्ह आली होती मागच्याच वर्षी, त्याच्यानंतर जवळपास 4 महिने लॉकडाऊन होता। आता तो लॉकडाऊन उठला आहे, सेकंड वेव्हसुद्धा गेली आणि आता ऑलमोस्ट कोरोना फ्री मेलबर्न झालेलं आहे। तर पटकन एक रूल सांगते, चुकून जर इकडे तुम्ही लाल सिग्नल तोडलात हा, तर तुम्हाला भारतीय रुपयांच्या साधारण 20 ते 30 हजार रुपयांचा दंड लागू शकतो। खालून ॲक्सेस घ्यायला लागतो, त्यामुळे तिच्या घरचा नंबर डायल केला, मग तिने मला सांगितलं की ठीक आहे येऊ शकतेस तू। सो दिव्या आता 21व्या मजल्यावर। आता दिव्या तुम्हाला मी इंट्रोड्यूस करते, तिचं नाव आहे दिव्या नायर। हॅपी विशू। थँक्यू। कहाँ है मेरी दिव्या? पीछे। ये तो बिहारी निकला जो हैप्पी विशू बोल रहा है। थैंक यू। सो ही दिव्या, दिव्या नायर, ज्यांनी दारू घडलं तर तिचा नवरा जो आहे बिहारचा, हाच तो, यही है वो शख्स। शूट कर रहा है, तुम जो बकवास कर रहे हो सब दिख रहा है। नहीं कट होगा। और गुढीपाडवा भी हुआ था, गुढीपाडवा पण झाला होता त्यामुळे मी हे आणले गुलाबजाम। वाव। सो दिव्याला खूप छान मल्याळम तर येतच ऑफकोर्स, पण मराठी पण येतं, त्यामुळे तिच्याकडनं पण थोडंसं इकडचं आवराआवरी झाली की सगळं ऐकून घेणार आहोत की काय आज करणार आहे, काय काय खायला आहे वगैरे वगैरे। तुमचा अजून एक मल्याळी फ्रेंड शरद, तो पण आता येतोय। ये तो कहां से है पता नहीं, मिक्सचर हो चुका है। ये केरला प्लस वेस्ट बंगाल और ये चेन्नई। सो विशू म्हणजे काय हे आपण हिच्याकडनं समजून घेणार आहोत, कारण इकडे छोटीशी तिने पूजा पण मांडली आहे, मग ती काय आहे ती पण समजून घेणार आहोत। सो बेसिकली हॅपी विशू, हॅपी विशूच्या ऐवजी काय म्हणतात, विशू आश्रम सगळ, विशू आश्रम सगळ। विशू एक इट्स अ न्यू इयर सबके लिए, जैसे क्योंकि न्यू क्रॉप्स हार्वेस्ट होते हैं तो नया साल शुरू होता है बेसिकली मलयालीज के लिए।
ओके तो इसलिए हम लोग क्या करते हैं जब ये एक दिन पहले लाइक हम लोग ये पूरा सजाते हैं ओके एंड देयर इज अ डिफरेंट फ्लावर जिसे कन्नापू बोलते हैं जो यहाँ नहीं मिल रहा है तो बहुत ही फ्रेश सा येलो कलर है उसको रिप्लेस करने के लिए मैंने ऐसे मैट जैसा बिछाया है। कलरफुल फ्रूट जितने भी हो सकते सब रखते हैं देन गोल्ड सिल्वर पैसा सो दैट सुबह उठते ही फर्स्ट चीज़ हम ये चीज़ देखते हैं ताकि तुम्हारा पूरा साल प्रॉस्परस रहे। अच्छा। तो इसे विष्कणी बोलते हैं। आणि खायला काय काय खेळस ते मी आता वाढणार आहे मग बघू। सो आता दिव्यानी जे आपला तिकडचं दाखवलं ते एक छोटं व्हर्जन आहे पण ॲक्च्युअल त्याचा फोटो खरा केरळमध्ये कसा असतो तर तो असा असतो। इट्स कॉल्ड कणी, कणी बोलते हैं उसको। कणी मतलब क्या की व्हाट यू सी। विशु के दिन क्या होता है पेरेंट्स क्या करते हैं सुबह उठ के आंख बंद करके इसके सामने ले आते हैं सो दैट फर्स्ट थिंग ऑफ द ईयर is supposed to be something auspicious like this, something beautiful like this, so that dhan, sampatti, dhan, sab kuch, ann, dhan, sampatti, sab kuch aadmi ko prapt ho. Ye jo dikh raha hai, isko konna flower bolte hai, konna poo bolte hai basically, Malayalam mein. This is a sweet dish called unniyappam. This is also like, hamesha kuch main functions mein use karte hai, wo bhi rakhte hai. Ye dekho, jaise jackfruit hai, sab ghar se mil jate hai sabko. Banana, pineapple, phir jackfruit hua, त्याला कणी असं म्हणतात। केरला सध्या पायनॅपल मधुरा पचाडी मधुरा पचाडी पायनॅपल कुकर मध्ये 2-3 सिटी वाजून आता त्याला कढाईमध्ये टाकलंय। पायनॅपल मध्ये कोकोनटचा हा बेस टाकणार आहे ज्याच्यामध्ये ती कोकोनट मोहरी जिरा आणि 2 लसूण याचा हा बेस केला। पण मला ही चटणी बघितल्यावर पुण्यातल्या रुपालीतल्या चटणीची आठवण ही पण पुण्याची आहे। सो ही पायनॅपल पचडी आहे ज्याच्यामध्ये तिने पायनॅपल कुकर मध्ये स्मॅश करून त्याला एक शिट्टी दिली आहे आणि त्याच्यात कोकोनटचा बेस टाकलाय जो आपण मग अशी पाहिला। अच्छा क्या क्या बना रहे हो आप बताओ गौरव। हम तो बना रहे खीर बट ये लोग पायसम बोलते इसको। खीर ही है वो पीसेस बेसिकली ये दूध में डाल के उसको फिर उबालते हैं। अच्छा तो बेसिकली जैसे अपन नॉर्मल राइस का खीर खोलाते हैं वैसे वही उसका खोलेंगे। पालडा इज अ वेरी गुड स्पेशलिटी इन एनी साइड ऑफ नॉर्थ केरला like mid to north Kerala। भाई एक बार गुलाब जामुन बना था 3 लीटर का दूध का खोआ बनाया मैंने। मेरा ही खोआ बन गया साला खोआ बनाते बनाते। Put the entire packet of palada into the boiling mix. Stir for about 30 minutes on low flame. Add 1 tablespoon butter ghee. Delicious palada is ready. ऐसा इंग्लिश में पढ़ के नहीं बनाता। Delicious. ऐसा इंग्लिश पढ़ के नहीं बनाता। सब कुछ अंदाजे पे। हम तो नहीं बनता ऐसे करना पड़ेगा। और इसमें क्या डालना है? दिव्या। तो तुझे सिर्फ जो दिव्या बोल रही है सिर्फ वही कर सकता है तू। हाँ मेरी पत्नी मतलब मेरी धर्म पत्नी जो हमको बोलती है हम वही करते हैं बस। अच्छा। कुछ अपना दिमाग ही नहीं लगाते। एक तो आँख बंद करके सुबह उठाई आँख खोलना ही नहीं है ऐसे ही होता है। और ले जाके वहाँ ये अब देखो हम बोले क्या हो तो फल सब्जी रखा वहाँ बोले यही है विशु। केवढं काय काय खाणं केलंयस तू काय काय केलंयस आता एक एक सांग काय काय
हे तर पाइनएपल पचडी आहे आणि हे बीटरूटची पचडी आहे. ओके. ही तर नॉर्मल भाजी आहे. बीन्सची, कॅबेजची भाजी, हे सांबार, ह्याला पुलेंजी म्हणतात. खट्ट मीठ असतं ते, गुड आणि चिंच. पुलेंजी, पुलेंजी ते सांबार, ते रसम आहे आणि हे पायसम. रसम आणि सांबार मध्ये काय असतं? सांबार रस्सम आणि सांबारमध्ये फरक काय असतो? खूप फरक असतो. हे सांबार दाल आणि ते बेस असतं आणि ह्याचा बेस फक्त टोमॅटो आणि चिंच वॉटर आणि ते पायसम आहे स्पेशल. आता हे सगळं वाढून घ्यायचं आणि त्यासाठी आपण पत्त्यावर, पण त्याला पण एक एक प्लेस असतं हर एक डिशसाठी. सो हे बघा, ही अशी सगळी डिश सजली आहे. ही गुड आणि गुड जिंजराचा एक डिश आहे. हे तूप, हे पुलेंजी, हे पायनॅपल पचडी, हे बीटरूटची पचडी आहे आणि त्याच्या समोरची भाजी आहे आणि ती कोबीची भाजी आणि हे सांबार. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि भरपूर आम्ही आता जेवण केलेलं आहे. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हॅपी गुढी पाडवा आणि हॅपी विशू.